मित्रांनो आपले या कॉमेडी एक्सप्रेस मध्ये तुम्ही आजपर्यंत बरेच त्रिकोणी परफॉर्मन्सेस पाहिलेत, पण आजचा हा परफॉर्मन्स असणार आहे खूपच स्पेशल, कारण या त्रिकोणी परफॉर्मन्स मध्ये आहे बंडू, मोरू आणि त्यांचे मास्तर. ओ माय गॉड, व्हॉट द रिडिक्युलस. चला तर मग स्वागत करूयात भूषण कडू, आशिष पवार आणि अभिजित चव्हाण यांचं. मोरू बंडू. ए मोरू. ए बंडू. तुझं झालं की सांग. हा अच्छा, दोघांचे पाय हलतायत. मला वाटलं माझेच दोन्ही पाय हलतायत. झालं झालं सगळं. हो तिथे सगळं आपण जे काय आतमध्ये विचार केला होता की नाही, मस्तपैकी है की नाही. चल 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 इथे 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 इथे. मी काय म्हणतो माहिती आहे, बघ आपण सगळं व्यवस्थित प्लॅन केलेलं आहे. केलेलंच आहे, मी तुला तेच सांगतो, आपण व्यवस्थित प्लॅन केलेलं आहे. अरे बंडू मोरू तुम्ही दोघं एकत्र. आम्ही दोघे एकत्र तुम्हाला बघवत नाही रे. नाही उलट, तुम्हा दोघांना बघून मला खूप आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, मज आनंदी आनंद झाला, मज आनंदी आनंद झाला. किती संपलं का? संपलं माझं. मास्तर काय रे? अहो आम्ही एकमेकांचे सवंगडी आहोत. सात अजूबे इस दुनिया में, आठवी अपनी जोड़ी, थोड़े से भाई टूटे ना ये बंडू मोरू की जोड़ी. हो बंडू हाँ मोरू, हो बंडू हाँ मोरू, हो बंडू हाँ मोरू. ए ए माझ्यावर हो आला. हो होम तू आपण काय ते भेंडे खेळतोय? नाही नाही. हे बघा गुरुजी, आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला आलोय. काय रागपट्टी द्यायला आलाय? असा कुत्र्यासारखा मारेन ना. ए तुम्हाला राग द्यायची काय गरज आहे? हेल रे तुम्हाला तर हग्यादम पण पुरेस आहे. कान फड फोडेन मी, फळा फोडेन मी, ट्यूबलाइट फोडेन. हे काय तुझं मध्येच? हे मध्येच नाही, मला सांगा ज्या वर्गामध्ये फळाच नाही त्या वर्गात ट्यूबलाइट काय कामाची? फोडून टाकूया, फोड डालेंगे तोड डालेंगे. अरे हे असले चाळे घरी जाऊन करायचे. जाऊ दे ना भाई, भाई जाऊ दे ना भाई, भाई भाई जाऊ दे ना भाई, भाई भाई समोरची पाडी मजबूत आहे ना भाई, भाई जाणे ना भाई, भाई भाई छोड ना भाई, भाई चल ना जा ना भाई. काय ऐकू यार, लपणा नाही फालतू में. हे बघा मास्तर, आम्ही वडापावची गाडी टाकतोय. अरे कशाला कोणाचं नुकसान करताय? अरे होळीमध्ये टाकायची असेल तर मी लाकड देईन ना तुम्हाला. वडापावची गाडी टाकतोय म्हणजे कोणाची गाडी होळीत ना टाकत आहे? आणि आम्हाला जर लाकडं हवीच असतील ना होळीत टाकायला, तर तुम्हाला सांगायची काय गरज आहे? तुमची जी अर्धी लाकडं मशनात गेलेत ना, ते आम्ही कधीही मागून घेऊ शकतो. काय बोलतोस? हे बघा गुरुजी, आम्हाला वडापावची गाडी सुरू करायची आहे. हा काय सांगताय? होय आम्हाला पैसा कमवायचाय, पैसा. अरे पंड्या, तू तुम्ही दोघ कष्ट करून शिकणार आता? खूप आनंद झाला रे तुमचे विचार ऐकून. मला माझे माझे लहानपणीचे दिवस आठवले. बंड्या मोरू तुम्हाला माहिती आहे, सांगतो तुम्हाला, खूप खूप गरिबीत दिवस गेले माझे. भुकेला कोंडा आणि मिझेला धोंडा अशी अवस्था होती, पण तरी शिकण्याची जिद्द होती. म्हणून तर कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायचो मी. ए
कंदिलाचं काय कौतुक सांगता तुम्ही? तो रजनीकांत अगरबत्तीच्या प्रकाशामध्ये अभ्यासाला बसायचा. अगरबत्तीच्या प्रकाशात काय लवली काय लवली गोष्ट आहे ही. अगरबत्तीचा प्रकाश मस्त. हे बघा गुरुजी, आम्ही दोघांनी मिळून असा निर्णय घेतलेला आहे की आमच्या वडापावच्या गाडीचं उद्घाटन तुम्हीच करायचं. तुमच्या गाडीचं उद्घाटन मीच करेन. मास्टर, आमच्यासाठी तुम्ही खूप लकी आहात. तेव्हा आमच्या वडापावच्या गाडीचं उद्घाटन तुम्हीच नक्की करायचं. ओहो, पण मला सांगा ही गाडी तुम्ही कुठे सुरू करताय बरे? आपल्या शाळेच्या बाहेर. कोणाची परवानगी घेऊन? कोणाची परवानगी घेऊन? आपले मुख्याध्यापक अरुण कदम यांची परवानगी घेतलीत का? शाळेच्या बाहेर आम्ही राजे असतो, आम्हाला कुणालाही विचारायची गरज नाही आहे काय? आम्ही असा विचार केलेला आहे की तो वडापाव आम्ही शाळेतल्या मुलांना खायला देणार आहोत. चांगलाय चांगलाय चांगलाय, पण हे सगळं तुम्ही करणार कसं? हा, त्यावर आम्ही खूप अभ्यास केलेला आहे, खूप मेहनत केलेली आहे आम्ही. वा, कसं आहे माहितीये का गुरुजी? काय रे? आपल्या नाक्यावर काही श्वान मित्र कुत्र्यांना पाव खायला घालतात. हो हो हो. आता हे कुत्रे पण एवढे आजोरडे आहेत, सगळेच पाव काय खात नाही. मग ते राहिलेले पाव असतात ना, ते आम्ही आमच्या गाडीवर घेऊन येणार. गावातला तो हॉटेलवाला उरलेली बटाट्याची भाजी कुठल्या कचरा कुंडीत टाकतो ह्याचा आम्ही शोध घेतलेला आहे. आम्ही ती भाजी आमच्या गाडीवर आणणार आणि त्यापासून वडे तयार करणार. आता राहिला प्रश्न तो तेलाचा. आता तेही कसं मिळवणार ते पण सांगून टाका. नाही, कुठे विहिरी खोदल्या तेलाच्या ते पण सांगा. तेल 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 कुठून आणणार? मारुतीच्या देवळात जे तेल असत ना ते आम्ही चोरणार आणि त्यात मजबूत वडे बनवणार. अशा पद्धतीने चोरलेलं तेल, कुत्र्याचे पाव आणि कचरा कुंडीतली भाजी असा काय आम्ही हा छान टेस्टी वडापाव बनवणार आहोत जो सगळ्यांना आवडेल. म्हणजे मी शिकवल्याप्रमाणे टाकाऊतून टिकाऊ? टाकाऊतून टिकाऊ तुम्ही शिकवलं. हा, आणि कचऱ्यातून कला सक्षम बनवा स्वतःला. अरे काय वेळ लागलाय का तुम्हाला? हे असंच आहे, एखाद्या मराठी माणसाने धंदा करायचा म्हटला की दुसरा मराठी माणूस त्याला वेड्यातच काढतो. अरे पण तुमचे हे असले वडापाव खाऊन शाळेतली मुलं आजारी पडतील ना. कशाला
आजारी पडतील उगीच पनवती लावू नका. आम्ही प्रचंड मेहनतीने हा सगळा धंदा उभा करतो आणि तुम्ही ना तिथे चिकटी पुकू बुक. हे बघा गुरुजी, आणि आम्ही शाळेतले काही चार बेंच कापून त्याची वडापावची गाडी बनवलेली आहे. काय हो, आणि आम्ही असा सुद्धा विचार केलेला आहे, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतलेला आहे की एकंदरीत तुमची ही गरिबी बघून, तुमची ही हालाकीची परिस्थिती बघून आमच्या गाडीवर वडे तुम्हीच तळायचे. आणि आम्ही दोघ फक्त गल्ल्यावर बसणार. म्हणजे तुम्ही गल्ल्यावर बसणार आणि मी वडे तळायचे. मास्टर, उद्घाटन रिपीन कापून नाही करायचंय, आमच्या गाडीवरती जे वडापाव तयार होणार आहेत ना त्यातला पहिला वडापाव तुम्ही टेस्ट करायचंय. म्हणजे कचरा कुंडीतली भाजी, रस्त्यावरचे पाव आणि मारुतीचं चोरलेलं तेल यापासून बनणारा वडा मी खायचा. हो, मी नाही येणार उद्घाटनाला. बंडू होय होय अटे, कम ऑन जॉइंट रोबोट. चॅलेंज घेऊन आम्ही आमचा हा हा शेड्यूलची जी अरुणची एनर्जी होती ना ती लावली आहे.